इमारतीचे ह्या ठिकाणी दुर्घटना घडल्याचं आम्हाला एक साधारणतः अर्धा पाऊण तासापूर्वी कळलं। त्यानंतर आमच्या संपूर्ण महापालिकेच्या टीम आहेत, फायर फायटिंग टीम आहेत, पोलीस आहेत, वैद्यकीय व्यवस्था आहे, ॲम्ब्युलन्स आहे, यांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे। आणि जे स्थानिक लोकांकडून जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 5 लोक या ठिकाणी दबले गेलेले होते अशा प्रकारची माहिती मिळालेली होती। त्याच्यामधले साधारणतः 4 लोक आपण आता बाहेर काढलेले आहेत आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण शिफ्ट केलेलं आहे। NDRFला सुद्धा आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। या इमारतीमध्ये धोकादायकची नोटीस आपण दिलेली होती, परंतु काही लोक लपून छपून इथं राहत असल्याचं या स्थानिक लोकांकडून कळलेलं आहे। सगळ्याच फ्लॅटमध्ये काही लोक राहत होते असं नाही आहे, परंतु काही फ्लॅटमध्ये लोक थोडंसं म्हणजे लपून छपून राहत होते ही फॅक्ट आहे। आणि आज साधारणतः 1 तासापूर्वी या ठिकाणी जो फर्स्ट फ्लोअरचा तो स्लॅब आहे तो खाली आला आणि त्याच्यामध्ये हे लोक दबले गेलेले आहेत। आम्ही NDRFच्या टीमला सुद्धा बोलवलेलं आहे आणि आमची पूर्ण सहाय्यता यंत्रणा इथं कार्यान्वित आहे। देखिए ऐसा है, सब एम्बुलेंस को अपन ने, हमारे मेडिकल ऑफिसर भी यहाँ पे हैं, सबको मैंने यहाँ पे कॉल किया और एम्बुलेंस को भी अपन ने सब बुलाया, लेकिन बीच में जो है रास्ते छोटे रहने से कुछ जगह पे वो एम्बुलेंस को पहुँचने में दिक्कत हो रही थी। लेकिन अभी आप देख सकते हैं कि सभी एम्बुलेंस यहाँ पे आए हैं। अपन ने जल्दी से जल्दी उनको यहाँ पे निकाल कर पहुँचाने की पूरी अपनी कोशिश जारी है। गेल्या 10 दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे, साधारण 3 ते 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। पालिका प्रशासन कुठेतरी त्याची नेग्लिजन्सी आहे। मुळात असं आहे की मागच्या या रविवारीसुद्धा एक घटना घडलेली होती, त्याच्या अगोदरसुद्धा घटना घडलेली होती, ही फॅक्ट आहे। आपल्या शहरामध्ये कंटिन्यू पाऊससुद्धा पडत आहे, आपण बघत आहात साधारणतः 5-6 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडत आहे। आपण लोकांना नोटिसेस दिलेल्या आहे, धोकादायक इमारतीमधून लोकांना त्या ठिकाणून आपण एव्हिक्शन करण्याचा सुद्धा पूर्ण प्रयत्न आपण केलेले आहे। बरेच इमारती आपण खालीसुद्धा केलेले आहे। काही इमारतीमध्ये असं दिसतं आहे की नागरिकांना नोटीस प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते लपून छपून त्या ठिकाणी राहायचा प्रयत्न करतात आणि अशी घटना घडल्यानंतर जो फेटल होतो त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो। पालिका फक्त नोटीस देऊन आपली जबाबदारी झटकते असं वाटत नाही। मुळात असं आहे की महापालिकेनं नोटीसेस दिलेल्या आहे, ही फॅक्ट आहे। आणि काही इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा आपण केलेलं आहे। मागच्या वर्षीसुद्धा आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं होतं, पावसाळ्याच्या अगोदर आपण बरेचशे इमारती खाली करून घेतलेल्या आहेत। आता आजसुद्धा मी आमच्या स्ट्रक्चरल ऑडिटर आणि वॉर्ड ऑफिसर वगैरे त्यांची मीटिंग कॉल केलेली होती, ते हे ठरवण्यासाठीच की बाकीचे सुद्धा जे काही इमारती असेल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करून तातडीने त्या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे पालिका आपल्या स्तरावरती प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये नागरिकांकडून सुद्धा काही सहकार्य आम्हाला मिळणं गरजेचं आहे। आजच्या दुर्घटनेत किती जणांचा बळी गेलेला आहे? आजचं जे स्थानिक जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 5 लोक या ठिकाणी दबले गेलेले होते जो स्लॅब खाली आल्यामुळं। आपण त्यांना हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे, परंतु मला जी आता माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारची माहिती प्राप्त झालेली आहे। ती ऑथेंटिक माहिती मी आपल्याला थोड्या वेळामध्ये देतो। देखिए अपने पास कल्याण में NDRF की टीम डिप्लॉयड है, उसके अलावा महापालिका स्तर पर भी हमने वार्ड ऑफिसर्स को इसमें पूरी तरीके से इन्वॉल्व किया है और हमारी फायर की टीम है, वार्ड ऑफिसर्स है, मेडिकल टीम है, इन सबके हमने टीम्स बनाए हैं। तो जब ऐसी कुछ घटना होती है तो हमारे लोग या फिर ये टीम्स इमिजिएटली वहाँ पे रश होती है, वहाँ पे सहायता के लिए पहुँच जाती है, ये फैक्ट है। लेकिन फिर भी कुछ लोगों की दुर्दैवी मृत्यु हुआ है, ये फैक्ट है। इसको और कैसा इम्प्रूव कर सकते उसके लिए हम बिल्कुल कोशिश कर रहे हैं। केलेले आहे, तरी ह्या ठिकाणी 3 ते 4 फॅमिली या ठिकाणी राहत होती आणि खाली चक्कीचं दुकान आहे, त्या दुकानामुळे व्हायब्रेशनमुळे मला वाटतं दुसरा स्लॅब खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी 5 ते 6 लोक या ठिकाणी मलब्याखाली अडकलेले, त्याच्या 2 बॉडी आत्ता घेऊन गेलेले आहेत, 2 डिटेक्ट झाले, त्याच्या अगोदर 3 लोकं
उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहेत। ही दुर्दैवी घटना आहे। सर देखा गया कि यहाँ पर एक जो एक बॉडी निकली थी एम्बुलेंस नहीं होने के चलते लोग खुद उसको अस्पताल नहीं, नहीं, नहीं ऐसा नहीं है। मैं इधर खुद खड़ा हूँ, आने के लिए एम्बुलेंस रास्ते में इधर ही था, आपके सामने चार पांच एम्बुलेंस आ गए हैं। बॉडी निकला है तो तुरंत उनको लेके जाना जरूरी था, आगे जाके वो एम्बुलेंस में डाल के लेके गए उनको। आपके तरफ से बताया गया था कि धोखाधड़ी के मारा को जल्द रिलीफ मिलने वाला है। मैं कल हमारे मुख्यमंत्री साहब ने विधानसभा में जो कुछ भी धोखाधड़ी के मारे के ऊपर जो जीआर लाने का जो घोषित किया था, उनके बारे में मैं और हमारे नज़दीक के आमदार कुमार एलेनी जी सेक्रेटरी अपर सेक्रेटरी को जाके मिले। जो जीआर है उसका तांत्रिक थोड़ा सा उसमें कमी थी, लॉन जुडिशियल को उनका मान्यता लेने का बाकी था, इसके लिए लॉन जुडिशियल को गया है। दो या चार दिनों में ये जीआर अपने को मिलेगा ऐसा उन्होंने कहा था, मगर ये दुर्दैवी घटना आज इधर हुआ है। हम लोग ने कल ही जाके मिल के आए थे। हाँ तेच मी आता आयुक्त साहेबांना सांगितलं आहे, असं चुकीचं आहे। एखादी धोकादायक इमारत जर डिक्लेअर झाली असेल त्या ठिकाणी कोणालाही राहू देऊ नका, पाणी लाईट आणि हे सर्व कट करा जेणेकरून अशा दुर्घटना होऊ नये। आताच आयुक्त साहेब शेख साहेबांनी सांगितलं आहे अशा दुसऱ्या कोणत्या बिल्डिंगमध्ये जर धोकादायक डिक्लेअर झाले आणि त्या ठिकाणी राहत आहेत त्या बिल्डिंगचे पाणी लाईट सर्व कट करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। कोणार्क अपना शहर अपनी बातें।